आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पहा। महिलांवरील अत्याचाराने महाराष्ट्र हादरला असताना, महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली असताना शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अल्पवयीन पीडितेवर बलात्कार करणाऱ्या व मानवतेला काळीमा फासणारा आरोपी आजही मोकाट फिरत आहे। त्याला तात्काळ अटक न करता शिरपूर पोलीस आरोपीस बचावाची संधी देत आहेत असा आरोप गावकऱ्यांनी आणि पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे। आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी करवंद गावातून पोलीस प्रशासनाच्या निषेध करण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी आणि सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पीडित कुटुंबाच्या समर्थन करणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी करवंद गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला। यानंतर शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्सपासून या निषेध मोर्चाला सुरुवात होऊन मेन रोडवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। याबाबत वृत्त असे की तालुक्यातील करवंद गावात दिनांक 28 डिसेंबर रोजी गावातील अल्पवयीन पीडितेवर बलात्काराची घटना होऊन अत्याचार झाला होता। त्यानुसार 2 जानेवारी रोजी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे। याबाबत पीडितेने दिलेला जबाब व वैद्यकीय तपासणी यामुळे प्राथमिक स्तरावर हा गुन्हा घडला आहे असे निष्पन्न होत आहे आणि म्हणून त्वरित या नराधमास अटक करून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत। एकीकडे प्रशासन महिलांवरील अन्याय अत्याचार विरोधात कठोर कारवाई करत असताना या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करणे ही पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। त्यामुळे मोठा कालावधी गेला तरी आरोपीस अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास निर्माण झाला आहे। तसेच या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी पीडित कुटुंबातील व त्यांना समर्थन करणाऱ्या लोकांवर 8 फेब्रुवारी रोजी खोटे नाटक उभं करून 307 गुन्हा दाखल केला आहे असा आरोप पीडितेच्या कुटुंबांनी केलेला आहे आणि त्यामुळे मूळ गुन्हा लपवण्यासाठी प्रकरणाला नवीन वळण देण्यासाठी पीडित कुटुंबाला त्रास देणे, त्यांना आर्थिक आमिष देणे हे प्रकार सुरू असून हे सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी या गंभीर प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या नातेवाईकांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले। सदरचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी AV मानेसाहेब यांना देण्यात आले। याबाबत पोलीस अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता सदर गुन्ह्यातील आरोपीसुद्धा अल्पवयीन आहे, या कामात कायदेशीर अडचणी आहेत, तरी त्याला ताब्यात घेण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। मात्र बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी खरोखर पोलिसांना सापडत नाही की यामागे काही राजकीय गोडबंगाल आहे की अर्थकारण आहे अशी उलटसुलट चर्चा यावेळी होत होती आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बचावाची संधी पोलीस उपलब्ध करून देत आहेत का असा सवाल पीडितेच्या नातेवाईकांनी विचारला आहे। मात्र जर अशा विकृत मानसिकतेला गुन्हेगारीला पोलिसांनी वेळीच आवर घातला नाही तर समाजस्वास्थ्य बिघडू शकते, म्हणून पोलिसांनी त्वरित या गुन्ह्यातील संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी व पीडितेस न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। यावेळी नराधमास फाशी द्या अशी घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या होत्या। पाटील माझे सासरे आहेत आणि त्यांच्यासोबत वारंवार खोटे गुन्हे दाखल करतात लोक, यामुळे काय होतं मग आमचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे लोक आणि आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। ही जी घटना आहे अत्यंत निंदनीय घटना आहे, त्याला कोणीही समर्थन करू शकत नाही। परंतु गावात तुमच्या गावात महिला सरपंच आहे का पुरुष? महिला। ते आपल्या सोबत इथे दिसून येत नाहीये, तर या ठिकाणी काहीतरी ह्या प्रकरणाला राजकीय रंग दिला जातोय असं वाटतंय का आपल्याला? सदर आरोपी जो आहे त्याला ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? आमचं म्हणणं आहे एवढीशी पोरगी आता तिचं जिंदगीच काय नुकसान झालं याचा पस्तावा केला काय होईल तिचं याच्यावर काही समाधान आहे? इतक्या दिवसापासून तुमच्याकडे रेकॉर्ड दिलं त्याच्यावर काय केलं? आम्ही गरीब असतो बोललं साहेब, विषय असा आहे घटनाकडून 2 महिने झाले मग आणि 2 महिन्यामध्ये जर त्या आरोपीला अटक होत नसेल
आणि असा नराधा मारणार योग्य वेळी ते ठेप नसतं तर इंगणघाटसारखी घटना घडणार नाही महाराष्ट्रात. आणि याच्यामुळे पाठबळ मिळतंय कारण की असे आरोपी मोकट फिरतात दाव कृत्य करून. ही राजकीय मंडळी त्याला पाठी स्वीकारत अशी आता त्याचाही मी निषेध करतो. गुन्ह्याचा तपास वैयक्तिक माझ्याकडे त्याच्यात फिर्याद देताना तसला कुठलाही प्रकार नव्हता. परंतु जेव्हा आम्हाला संशय आला, संशयानंतर जेव्हा ते उघड झालेलं आहे मेडिकलनंतर, त्यानंतर ते कलमवाढी वगैरे करून आम्ही आमचा तपास चालू आहे. अद्याप पावतो आम्ही सगळीकडे आरोपिताचा शोध घेतलेला आहे, त्याचे नातेवाईक वगैरे जेवढेकडे आपल्याला जेवढं माहिती दिलेली आहे तिथं आरोपिताचा शोध घेतलेला आहे आपण. म्हणजे तो विधी संघर्ष, त्याचं वय 18 खाली आहे, तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याचा आम्ही पुरेपूर शोध घेतलेला आहे सगळ्या नातेवाईकांकडे. ते वेळोवेळी तुमचे जे फिर्यादीचे लोक आहेत त्यांना बी आम्ही या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जो तुम्ही आता जो गुन्ह्याचा विषय घेऊन आलेला आहात की खोटा गुन्हा दाखल केला, तर आमच्याकडे फिर्याद आली तर आम्हाला तो दाखल करून घेणं आहे. तो तपासाअंती खरा आहे का खोटा आहे हे तपासाअंती निष्पन्न होईल. आणि राहिला तो पहिल्या गुन्ह्याचा, तुम्ही जे पीडितेचा सांगताय त्याच्यात 100% दोषींवर कारवाई होणार म्हणजे होणार. बरं, एक महिन्यापूर्वी करवंद गावामध्ये एका अल्पवयीन मुलीला लैंगिक एक पोक्सोसारखा गुन्हा घडलेला होता आणि त्याबद्दल आपल्याकडे गुन्हा दाखल आहे शिरपूर पोलीस स्टेशनला. आणि त्या गुन्ह्याचे तपास अधिकारी तसेच इतर अधिकारी कर्मचारी हे सदर जो त्याच्यामधला जो गुन्हेगार आहे तो अल्पवयीन असल्यामुळे त्याचा आम्ही शोध घेत आहोत. अल्पवयीन जरी असला तरी त्याला ताब्यात घेऊन चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे उभं करणं हे आमचं कर्तव्य आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि त्याचा आम्ही शोध घेत आहोत. परंतु त्याच्या नातेवाईकांनी त्याला अशा ठिकाणी अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे, त्यामुळे तो आपल्याला नोंद येत नाही आहे. आपण पंचपुरुषांचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेण्यात यश येईल आम्हाला येईल याची खात्री देत आहोत.